पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। नाशिकच्या दारणा पुलाला धोकादायक असे भगदाड पडले। नाशिकच्या घोटी सिन्नर राज्य महामार्गावर देवळे गावाजवळ असलेल्या दारणा पुलाला हे धोकादायक भगदाड पडले। या पुलावरून दररोज शेकडो वाहने ये जा करत असतात। इगतपुरीकडून सिन्नरकडे जाण्यासाठी आणि सिन्नरच्या दिशेने इगतपुरी आणि पुढे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी वाहक चालक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात। या राज्य महामार्गावरून SMBT हॉस्पिटल आणि शिर्डीकडे देखील ये जा करण्यासाठी वाहन चालक या रस्त्याचा वापर करत असतात। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणच्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा करत असल्याचं दिसून येत आहे। या महामार्गावरील पुलाला जे मोठे भगदाड पडले हा रस्ता आता धोकादायक झालाय। ही समस्या जर अशीच दुर्लक्षित राहिली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन दारणा नदीवरील पुलाची काही ठिकाणी झालेली दुरावस्था लवकरात लवकर ठीक करावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत। 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।